युती सरकारच्या काळात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते 13 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या खर्डा इथल्या अमृतलिंग प्रकल्पाचं काम विरोधकांनी रखडवलं होतं. मात्र या कामासाठी निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे असं पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी खर्डा इथल्या गीतेवाडी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात सांगितलं आहे. युती सरकारच्या काळात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते 13 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या खर्डा येथील अमृतलिंग प्रकल्पाचे काम विरोधकांनी रखडवले होते. मात्र या कामासाठी निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे असं पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी खर्डा येथील गीतेवाडी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात सांगितलंय. खर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच निवडीसाठी जे पूर्वीचे सरपंच शिवकुमार भुवे आणि उपसरपंच भागवत सुरोशे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिला. उपसरपंचांनी माझ्या सांगण्यावरून 4 महिने अगोदर राजीनामा दिला आणि म्हणून नव्या सरपंच उपसरपंचाची निवड झाली. आज सगळे पदाधिकारी सर्व खर्डा परिसरातल्या सर्व नागरिक यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यांनी गुळवेंनी आणि सुरोशींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, लोकांचा विश्वास संपादन केला आणि पायाभूत मूलभूत सुविधा वीज रस्ते पाणी देण्याचा देखील त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला आणि लोकांच्यात विश्वास निर्माण केला. त्याच पद्धतीनं संजय गोपाळघरे आणि संजय सुरोशे यांनी देखील त्यांच्या कार्यकालामध्ये करावा अशा प्रकारच्या मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा नागरी सत्कार दिलेला आहे. अनेक पदाधिकारी उपस्थित राहून देखील त्यांनी केलेल्या निश्चितपणे ते येणाऱ्या कालखंडामध्ये चांगली जबाबदारी पार पाडतील. खर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच शिवकुमार गुळवे यांच्या सरपंच पदाचा 2 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानं 8 दिवसांपूर्वीच खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या निवडीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय गोपाळघरे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्या अनुषंगानं आज पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच संजय गोपाळघरे यांचा सत्कार समारंभ व काही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश कार्यक्रम तालुक्यातील खर्डा येथील गीतेवाडी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे कोणी किती जरी वर्गाने केल्या तर मागच्या वेळेस लीड कमी असेल 42, त्यापेक्षा जास्त लीडनी ह्यावेळेस 2019 निवडणूक राम शिंदे निवडणूक राहणार नाही याचा मला विश्वास आहे. आले 15 दिवसातच तालुक्यात सभासाठी चांगलं सांगणं पाचरण्या कुठून आणला म्हणजे ह्याला उभा करा की याला आमच्या पेक्षा मोठा आनंदराव लोखंडे आमचे मित्र जुने सहकारी यांना भी न्याय सोमनाजी बसले त्यांना भी न्याय डॉक्टर मुरुंकर सुद्धा मध्ये जाहिरातीच्या पिक्चरच्या मधून इंटर कसा असतो गेलते परत माघारी आले ते आमच्या अगोदर सभापती महेश निमुणकर आलाय तू मी उपनगर जायचे हे त्यांच्या नशिबानं किंवा सर या ठिकाणी वैद्यनाथ पाटील रामदादा आणि सर्वच नेत्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 3 जून 2014 रोजी परळीमध्ये केली होती आणि त्या नागरी सत्काराला लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब येऊ शकले नाहीत म्हणून हे मनामध्ये सारखं हुरहुर छातीमध्ये वेदना होत होत्या की मी कसं जाऊ. माझी आणि गोपीनाथजी मुंडे साहेबाची 31 मेला अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सायंकाळी 4:30-5 दरम्यान झाली हेलिपॅडवर. त्यावेळेला ज्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेबाची आणि माझी पहिली भेट झाली त्यावेळेला त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला म्हणले मी मंत्री शोभतोच नाही. यावेळी विजय गोल्हार जिल्हा परिषद सदस्य वंदना लोखंडे सोमनाथ पाचारणे भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे सभापती सुभाष आव्हाड उपसभापती सूर्यकांत मोरे बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुंबकर माजी विलासराव मोरे संचालक काकासाहेब गर्जे पोपट नाना राळेभात सोमनाथ राळेभात उपनगराध्यक्ष महेश निमोणकर नगरसेवक अमित चिंतामणी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की जामखेड तालुका छोटा असला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तालुक्यात जामखेड व खर्डा या ठिकाणी 2 उडीद खरेदी केंद्र सुरू केले आहेत. दररोज 1800 क्विंटल उडीदाची खरेदी केली आहे. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना शुभेच्छा देताना पालकमंत्री म्हणाले की पद मिळाले तरी हुरळून न जाता जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.
जलयुक्त शिवारांतर्गत जिल्हा व तालुक्यात उत्कृष्ट कामे पूर्ण झाली असल्यानं यावर्षी संपूर्ण तालुका टँकरमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच पंकजताई मुंडे यांच्या सहकार्याने देखील संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करणार असं आश्वासन देखील पालकमंत्री शिंदे यांनी दिले. यानंतर नवनिर्वाचित सरपंच संजय गोपाळघरे आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की पूर्वीच्या सरपंचांनी ज्या पद्धतीनं जनतेला विश्वासात घेऊन कामं केली आहेत त्याच पद्धतीनं पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा ग्रामपंचायतीची विकास कामे करणार आहेत. तसेच खर्डा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहर स्वच्छ मोहीम राबविण्यात येईल. 100% गाव हागणदारीमुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येईल. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजनाथ पाटील, खर्डा येथील माजी सरपंच राम भोसले, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गोळेकर, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष मुकुंद गोळेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलाय. या कार्यक्रमाचे आयोजन युवक नेते बाळासाहेब गीते यांनी केलं होतं. गीतावाडी ग्रामस्थांनी आज माझा सरपंच म्हणून आणि उपसरपंच संजय सुर्वे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा साजरा केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी माझ्या सत्काराला माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब हे आले, त्यांचेही या ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. प्रतिनिधी अशोक वीर, न्यूज ब्युरो, जामखेड.